शेतकरी राजा दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हैराण झाला आहे. यातच शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन शेतात कपाशी आणि मक्याचे बियाणे पेरले, मात्र येथेही त्यांचं नशीब आडवं आलंय. ज्या कंपनीकडून बियाणे घेण्यात आली होती त्या कंपनीने चक्क हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची नामुष्की आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी शिंजेटा कंपनीकडून बियाणे घेतली होती. कंपनीकडून कपाशीच्या बियाण्यांना 2120 दिवस कीड लागणार नाही अशी हमी देण्यात आली, मात्र फक्त 15 दिवसात कीड लागण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता संपूर्ण पिकाचा नाश झाला. या सर्व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करून सदर कंपनीवर कारवाई करण्याची तसंच मोबदला मिळवून देण्याची मागणी केली आहे. मोठमोठे औषध वापरून शेतकरी परेशान झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बियाणे कंपनी याच्यावर जोपर्यंत सरकार कारवाई करणार नाही तोपर्यंत यांना हे अद्दल घडवणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला काही एक मिळणार नाही. सगळ्यात मोठी गोष्ट शेतकरी जोपर्यंत आत्म यांच्या बियाण्याची कंपनी उठणार नाही तोपर्यंत हे या बियाणे कंपनीवरती का सरकारने कडक कारवाई करावी एवढी माझी विनंती. तील शेतकरी आम्हाला या कंपनीने मक्काच्या बी बियाण्यामध्ये एवढं फसवलं की या बी बियाण्याची किंमत 40,000 किंवा 30,000 आणि 50,000 बियाण्याची किंमत या मंडळीने घेतली आणि आम्हाला सांगितलं की उत्कृष्ट बियाणं आहे, चांगलं बियाणं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने हे बियाणं आपल्या शेतामध्ये पेरलं. आज आमच्या शेतामध्ये एवढी आळी पडली की ती आळी पूर्ण शेत सपाट करायला लागली. याच्यावर ज्यावेळेस कृषी खात्यामध्ये याची चर्चा केली तर कृषी खात्यानं सांगितलं की ही लष्करी आळी ही अमेरिकेहून आली, आता उद्या अमेरिकेचं लष्कर पण इथे येतं काय. अहो या पद्धतीनं जर या अधिकारी असे बोंबलत असतील असे सांगत असतील तर लाज वाटायचा हा धंदा झाला. शेतकऱ्याची उपजीविका कशावर करायची, गेली 5-6 वर्षापासून सतत पाणी आम्हाला धोका देतो, परमेश्वरसुद्धा आमच्यापासून दूर जायला लागला, अधिकारीसुद्धा आमच्यापासून दूर जायला लागला, रडायचं कोणाच्या भरसावर, शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढायला लागल्या आणि म्हणून या ठिकाणी जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्हाला सुद्धा एक दिवस संघर्ष करणं फार गरजेचं आहे. प्रतिनिधी इम्रान शेखसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन